नमस्कार, लक्षवेधी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। महाराष्ट्रामध्ये धनंजय मुंडे यांच्या प्रकरणामुळे विविध प्रकारचे तर्कवितर्क लढवले जात आहेत। एका बाजूला धनंजय मुंडे निर्दोष आहेत असं सांगणाऱ्या व्यक्ती आहेत, दुसऱ्या बाजूला धनंजय मुंडे हे दोषी आहेत आणि त्यांनी कारवाईला सामोरं गेलं पाहिजे असं सांगणाऱ्या व्यक्ती आहेत। एखाद्या वादाच्या निमित्तानं निर्माण होणारी ही अत्यंत स्वाभाविक परिस्थिती आहे, पण वादाच्या पलीकडे जाऊन बघण्याची आपली जबाबदारी आहे आणि त्यानिमित्तानं काही नवे प्रश्न उपस्थित झाले आहेत। धनंजय मुंडे हे पवारांच्या विश्वासातले समजले जाणारे मंत्री, अर्थात कुठल्या पवारांच्या विश्वसनीयतेतले, हा प्रश्नही संशोधनाचा भाग ठरावा। धनंजय मुंडे ही तीच व्यक्ती ज्यांनी पहाटेच्या शपथविधीच्यासाठी बऱ्यापैकी रसद अजित पवारांना पुरवली होती आणि तसा ठपका त्यांच्यावर ठेवला गेला होता। इतकंच नाही तर धनंजय मुंडे हे असे ओबीसी नेते आहेत की ज्यांच्या ओबीसी असण्यामुळे अर्थातच महाराष्ट्रातल्या इतर ओबीसी नेत्यांची पोटदुखी वाढलेली आहे, त्यामुळे धनंजय मुंडे हे अंतर्गत राजकारणाचा बळी ठरत आहेत की विरोधकांनी त्यांच्या विरोधात कारवाईची आघाडी उघडलेली आहे। हा प्रश्न अत्यंत स्पष्टपणे महाराष्ट्रात चर्चिला जातोय। महाराष्ट्रात याचबरोबर असंही चर्चिलं जातंय की धनंजय मुंडे यांचा बळी देऊन त्या ठिकाणी दुसरा कुठला ओबीसी नेता एनसीपीत आणायचा आहे का। एनसीपीमधलं हे अंतर्गत राजकारण धनंजय मुंडे या उभरत्या सिताऱ्याच्या अर्थात उदयोन्मुख राजकारणाच्या करिअरशी खेळतंय का। हे एका बाजूला जरी असलं तरी दुसऱ्या बाजूला ज्या पद्धतीचे आरोप धनंजय मुंडे यांच्याबद्दल झाले आहेत ते पाहता कायद्याची चौकट सुद्धा सतर्कतेनं तपासावी लागणार आहे। आणि म्हणूनच एका बाजूला धनंजय मुंडे यांच्यावरचे आरोप गंभीर आहेत अशी भूमिका घेतली जात असताना केवळ 24 तासात भूमिकेत बदल झालेला दिसतोय आणि आता पक्षाकडून धनंजय मुंडे यांच्या बाबत भूमिका बदललेली दिसतीये। याला धनंजय मुंडेंचं वक्तव्य कारणीभूत ठरलंय का, कारण ज्या वेळेला कारवाई करण्याची गरज आहे आणि कारवाई तातडीनं व्हायला हवी अशी भूमिका पक्ष नेतृत्व घेत होतं त्यावेळेला धनंजय मुंडेंनी स्पष्टपणे कारवाई करायची असेल तर ती पक्षाने करावी असं म्हणून स्वतःवर कोणतीही कारवाई करून घ्यायला नकार दिला होता। थोडक्यात यात कोण चेकमेट झालंय, कोणी कोणाला चेक दिला होता, कोणी कोणाला मेट केलंय, या प्रकारच्या राजकारणातल्या सारीपाटावरच्याच घटनांची चर्चा आजच्या लक्षवेधीमध्ये। धनंजय मुंडे यांच्या निमित्तानं महाराष्ट्रात सुरू असलेल्या चर्चेतला एक महत्वाचा घटक हा धनंजय मुंडे यांचं स्वतःचं विधान आहे। ते विधान कालच्या दिवशी घडलं। धनंजय मुंडे यांच्याकडून राष्ट्रवादीच्या प्रदेश मुख्यालयामध्ये जाताना दिलेला बाईट हा टेक्निकल शब्द आहे, तांत्रिक शब्द आहे, पण त्यांनी केलेलं वक्तव्य काय होतं हे कालच्या त्यांच्या वक्तव्यावरून आपल्याला चर्चेची सुरुवात करण्यासाठी गरजेचं आहे आणि ते आम्ही तुम्हाला ऐकवणार आहोत। साहेबांना सविस्तर माहिती दिलेली आहे आणि माझं व्यक्तिगत जे म्हणणं आहे माध्यमांना या ठिकाणी दिलेलं आहे। आदरणीय पक्षाचे सर्व नेतृत्व हे विचार करतील आणि त्याबाबतीत त्याच्यानंतर निर्णय। थँक्यू। जे करायचंय ते पक्षांनी आणि नेतृत्वानी इतकी स्पष्ट भूमिका स्वतः धनंजय मुंडे यांनी घेतली आणि त्यानंतर पक्षाच्या कडून सुद्धा नरमाईचा सूर टप्प्याटप्प्यानं समोर येत गेला। सर्वप्रथम जयंत पाटील पुढे आले। जयंत पाटील महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत। त्यांनी असं म्हटलं की आरोप करणारी महिला ही ब्लॅकमेल करत होती। एका बाजूला हे वक्तव्य होता क्षणी तात्काळ कृष्णा हेगडे पुढे आले। कृष्णा हेगडे यांच्या पाठोपाठ आणखीनही काही माणसं पुढे आली
आणि त्या सगळ्यांनीच रेणू शर्मावर तक्रारींच्या बद्दल आरोप लावण्यास सुरुवात केली. हे सगळं घडल्याच्या नंतर जे धनंजय मुंडे कालपरवापर्यंत बलात्काराचे आरोपी होते त्या धनंजय मुंडेंच्या बद्दल नवी माहिती, म्हणजे अर्थात आरोप करणाऱ्या महिलेच्या बाबत नवी माहिती आल्यामुळे संपूर्ण प्रकरणाला एक वेगळीच कलाटणी मिळाली. हे घडत असताना एक दिवस उलटला आणि आजच्या दिवशी पक्ष नेतृत्वानं काही भूमिका स्पष्ट केली आणि त्यात असं म्हटलं गेलं की ही भूमिका पक्षाची आहे, पक्षातल्या सर्व सहकाऱ्यांशी चर्चा करून घेतलेली आहे. काय आहे ती भूमिका ते ऐका. त्याच्यातली सत्यता ही जाणून घेण्याच्या उद्देशाची आवश्यकता, नाही तर कुणावरही आरोप करायचे आणि मग तुमचा आरोप झाला म्हणून तुम्ही आता सत्तेपासून बाजू व्हा अशा प्रकारची असे एक प्रकार होण्याची शक्यता नाकारता येते. आणि त्यामुळं आम्ही त्याचा पूर्ण सहानिशा हा तुम्ही घेऊन या संबंधीची पुढची पावलं टाकत आहोत. या सगळ्या प्रकरणात ज्या पद्धतीनं अनेक छुपे मुद्दे आहेत त्यातला महत्वाचा मुद्दा आपण चर्चेला घेतोय आणि तो असा आहे की घडलेलं प्रकरण हे वाटतं तितकं सोपं आहे का, आणि हे घडलेलं प्रकरण पक्षांतर्गत सत्ता संघर्षातून जन्माला आलेलं असू शकतं का. आपल्या सोबतचे मान्यवर कोण आहेत त्यांचा परिचय मी आपल्याला करून देतो. आपल्या सोबत महेश तपासे आहेत, प्रवक्ता राष्ट्रवादी काँग्रेसचे, थोड्याच वेळात ते आपल्या सोबत फोनवर जोडले जात आहेत. रिदार रशीद, अच्छा महेश तपासे आलेलेच आहेत. रिदार रशीद आपल्या सोबत प्रवक्ता भारतीय जनता पार्टीच्या जोडल्या जात आहेत. मिलिंद पवार कायदेतज्ञ या नात्यानं जोडले गेले आहेत, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक या नात्यानं. जयंत माईंडकर आहेत, भागवत तावरे आहेत, ते बीडहून आपल्या सोबत जोडले गेले आहेत. सर्व मान्यवरांचं स्वागत. माझा पहिला प्रश्न महेशजी आपल्याला आहे, धनंजय मुंडे यांच्यावर झालेले आरोप हे पक्षांतर्गत सत्ता संघर्षाचा परिणाम आहे की त्यांची प्रतिमा मलिन करण्याच्यासाठी पक्षाबाहेर कोणीतरी कार्यरत आहे? वास्तविक आता पक्षाच्या बाहेरनं कोणतरी त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करतोय अशा पद्धतीच्या बातम्या आणि काही सूत्रांच्या कडनं माहिती मिळत आहे. वास्तविक हा सगळा जो प्रकार झाला हा एवढा, म्हणजे पहिला काही शब्द नाहीयेत मला त्याला सांगण्याच्या संदर्भामध्ये, परंतु कृष्णा हेगडे, मनीष मनसेचे जे मनीष आहेत ते, त्याच्यानंतर कुरेशी आणि अजून काही लोकांनी अशा पद्धतीची नंतर येऊन दिलेली वक्तव्य आणि नंतर येऊन पोलीस केलेल्या पोलीस कंप्लेंट याच्या माध्यमातून एक गोष्ट स्पष्ट होते की संबंधित व्यक्ती फक्त धनंजय मुंडेंच्या संपर्कात नव्हती, अनेक इतर मंडळींच्या देखील संपर्कात होती आणि त्या ठिकाणी देखील असा कुठला तरी प्रयत्न झाला असा. म्हणजे आता कुठलाही नेता, आता एक माजी आमदार जेव्हा पोलिसात तक्रार करतो त्याला काहीतरी गांभीर्य घेण्याच्या दृष्टिकोनातून ती तक्रार आहेतच ना. एक दुसऱ्या एका खासगी संस्थेमध्ये काम करणारा व्यक्ती एअरलाइन्स मध्ये तो अशा पद्धतीची तक्रार करतो, एका पक्षामध्ये काम करणारा एक पदाधिकारी तो अशा पद्धतीची तक्रार करतो. याचा अर्थ ज्या व्यक्तीने आरोप केले त्या व्यक्तीच्या चरित्राबद्दल किंवा त्याच्या एकंदरीत वागण्याबद्दल कुठेतरी संशय निर्माण होतो हा देखील तेवढंच खरं आहे. ह्या महेशजी, या निमित्तानं पुढचा प्रश्न असा उपस्थित राहतो की रेणू शर्मा या महिलेचा बोलविता धनी कोण असेल? तुमच्या लेखी या संदर्भात काय तपशील आहे? रेणू शर्माच्या आरोपातनं काय पुढे निघेल हे तपास यंत्रणा, पोलीस यंत्रणा जरूर त्याचा शोध काढेल, परंतु आता तपासाला एक नवी दिशा मिळाली हे देखील सत्य नाकारता येत नाही. ठीक आहे. जयंत माईंडकर, ज्या पद्धतीनं बचाव केला गेलेला आहे महेश तपासे यांच्याकडून आणि महेश तपासेंचा स्वतःचा अभ्यासपूर्ण निष्कर्ष असा आहे की कोणीतरी त्रयस्थ व्यक्ती पक्षाच्या बाहेरची ही या घडीला धनंजय मुंडेंना बदनाम करते हा पक्षाचा तर्क आहे, पक्षाचा निष्कर्ष आहे. पक्ष असंही म्हणतो की झालेल्या आरोपांची निष्पक्षपणे आणि वेगवान पद्धतीनं चौकशी झाली पाहिजे. तुमच्या लेखी धनंजय मुंडेंच्या करिअरचा ग्राफ डोळ्यासमोर ठेवून सांगा, राष्ट्रवादीच्या अंतर्गत धनंजय मुंडे यांचे प्रतिस्पर्धी असू शकतात का जयंत माईंडकर? आणि जर समजा धनंजय मुंडेंच्या करिअरचा ग्राफ वाढत असेल तर राष्ट्रवादीत कोणाला चेकमेट बसू शकतो? हे बघा, प्रत्येक नेत्याला हा त्याच्या पक्षातही शत्रू असतात आणि पक्षाच्या बाहेरही शत्रू असतात, म्हणजे दुसऱ्या पक्षातही शत्रू असतात. आता दुसऱ्या पक्षातले शत्रू नेमके माहीत असत की हे शत्रू आहेत म्हणून, स्वपक्षातले शत्रू हे शोधावे लागतात कारण ते आपल्या बरोबर बसणारे असतात.
त्याच्यामुळे मी ठीक आहे म्हणजे असं काही म्हणू शकणार नाही. होय, अगदी त्यांच्या पक्षातही त्यांचे स्पर्धक किंवा ज्या पद्धतीने 2013 साली भाजपमधून ते सुद्धा पवारांचे कट्टर राजकीय शत्रू गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे आणि भाजपचे आमदार असं बॅकग्राऊंड असताना सुद्धा अजित पवारांनी त्यांना शरद पवारांकडे आणलं आणि ज्या पद्धतीने त्यांना आमदारकी पुन्हा दिली आणि त्याचबरोबर विरोधी पक्ष नेतेपद दिलं म्हणजे एक प्रकार जो त्यांचा चढता ग्राफ होता आणि आता लगेच कॅबिनेट मिनिस्टर वगैरे, तर त्याच्यामुळे जसे बाहेर तसे आज जसे बाहेर आहेत असं माझे मित्र म्हणाले महेश तपासे, तसं आत नसेलच असं मी म्हणू शकत नाही. जयंत मांडकरांनी हे एक निरीक्षण मांडलेलं आहे की ज्या पद्धतीनं अजितदादांनी धनंजय मुंडेंना पक्षात स्थान मिळवून दिलं ते कोणाला सलत असेल का? महेश तपासे. असं आहे की अजितदादांनी किंवा पवार साहेबांनी कुणाला स्थान मिळवून दिलं किंवा त्याच्यामध्ये पक्षा अंतर्गत कुणाला काय जळण्याचं सळसळण्याचं त्याच्यामध्ये काय कारण नाही. कारण पक्ष नेतृत्व जो पक्ष नेतृत्व अनेकांना संधी दिली, त्याच्यामध्ये स्वतः जयंत पाटील असतील, स्वतः सुनील तटकरे साहेब असतील, स्वतः त्याच्यामध्ये आर आर पाटील स्वर्गीय होऊन गेलेले असतील. तसं पवार साहेबांनी प्रत्येक जर त्यांची कारकीर्द बघितलं तर प्रत्येक 10-5 वर्षानंतर एखादा नवीन नेता किंवा 2 नवीन नेते विभागामध्ये आणि राज्यामध्ये इंट्रोड्यूस केलेले. तसं आज मराठवाड्यामधनं धनंजय मुंडे सारखा एक युवा नेता जो पूर्वश्रमीचा भारतीय युवा मोर्चाचा अध्यक्ष देखील राहिलेले आहेत आणि त्यांची एक कौटुंबिक परंपरा देखील आहे, त्याच्यामुळे ते स्वाभाविकच त्यांच्या चुलत्यांच्या सारखं त्यांनी वलय निर्माण केलं. राष्ट्रवादी पक्ष काँग्रेस पक्षामध्ये आले, पराभवाला जुमानता त्यांनी त्यांचा संघर्ष चालू ठेवला आणि विरोधी पक्षनेते पदापर्यंत गेले आणि त्याच्यानंतर आज कॅबिनेटचे मंत्री. त्याच्यामुळे असं मला काय वाटण्याचं कारण नाही. ठीक आहे, प्रत्येक राजकीय नेत्याला कोण ना कोण विरोधक असतो, गल्लीतला असू शकतो, राज्यातला असू शकतो, पक्षातला असू शकतो, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असा विरोध करणारी मंडळी तेवढी फार नाही. ते दुसऱ्या पक्षामध्ये असतील. अच्छा, तुमचं म्हणणं आहे की अशा प्रकारचा विरोध करणारे राष्ट्रवादीमध्ये कोणीही नाहीत. जयंत मांडकर, तुमच्या पर्यंत येण्यापूर्वी मला पटकन एकदा भागवत तावरे यांना विचारायचंय. ते बीड मधले आहेत, बीड मधलं राजकारण सुद्धा ते जवळून पाहतात. भागवतराव, राष्ट्रवादीच्या अंतर्गत धनंजय मुंडेंचं करिअर अडचणीत आणण्याच्यासाठी कोणीही प्रयत्न करत नाही असं पक्षाला ठामपणे वाटतं. तुमच्या लेखी बीड मधलं कोणी असू शकतं का? मग नाही सर, पक्षांतर्गत जर त्यांच्या पाठीमागे कुणी जर असं अशा प्रकारचं षडयंत्र कुणी करत असेल असं मला वाटत नाही आणि माझ्या जिल्ह्यामध्येही कुणाला वाटत नाही. एक पत्रकार म्हणून मी याकडे जेव्हा पाहतो ना तेव्हा मला वाटतं जयंत पाटील आणि सर्व पक्षांनीच धनंजय मुंडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहण्याची जी भूमिका घेतलेली आहे ती महाराष्ट्राला माहीतच आहे. आणि शरद पवार साहेबांच्या ज्या गंभीर या शब्दाला ज्या गांभीर्याने घेतलं गेलं मला असं वाटतं की आजच्या पत्रकार परिषदेच्या नंतर त्या गंभीर शब्दाचा सुद्धा जो उलगडा झालेला आहे त्याच्यानंतर कुठले प्रश्न उपस्थित होण्याची काही गरज नाही. तुमच्या लेखी त्या गंभीर शब्दाचा अर्थ काय आहे भागवतराव? जेव्हा शरद पवार असं म्हणतात की आरोप गंभीर आहेत याचा अर्थ काय? आरोप गंभीरच आहेत, मात्र त्याच्यानंतर जेव्हा अनेक तक्रारी समोर आल्या मग मात्र त्या आरोपाच्या पाठीमागे ब्लॅकमेलिंग आहे का किंवा दुसरा राजकीय किंवा वैयक्तिक खाजगी हेतू आहे का हा प्रश्न सुद्धा आम्हाला पडतो ना आणि तो सुद्धा तितकाच गंभीर प्रश्न आहे. बीडच्या क्षेत्रामध्ये पत्रकारिता करत असताना भागवतराव आपल्याला असं वाटतं की आपल्या क्षेत्रातल्या एका उभरत्या हुआ नेत्याच्या बाबतीत, उदयोन्मुख नेत्याच्या बाबतीत जेव्हा अशा प्रकारचे आरोप लागतात तेव्हा त्यामागे कुठलं षडयंत्र असू शकत नाही, कोणीच त्रयस्थ व्यक्ती त्यामागे असू शकत नाही. मला एक एक गोष्ट नमूद करायची आहे की हा जो आरोप आहे तो त्यांच्या निकटवर्तीयामधल्या एका नाते संबंधातल्या व्यक्तीचा आहे. धनंजय मुंडे यांचा खुलासा जर आम्ही गांभीर्याने घेतला तर आम्हाला हे मान्य करावं लागेल की ती व्यक्ती त्यांच्या संपर्कातली आहे. कुठल्याही नवीन व्यक्तीने हा आरोप केलेला नाही आणि हा आरोप एका विशिष्ट कालावधीनंतर आलेला आहे. तत्पूर्वी एक महिन्याच्या अगोदर धनंजय मुंडे यांनी न्यायालयामध्ये एका प्रकरणासंदर्भात जी धाव घेतलेली आहे आम्हाला याच्यावरही गांभीर्याने विचार करावा लागेल. तुमचा जो प्रश्न आहे की कुणी पक्षातलं कुणी षडयंत्र करत आहे का, तर असं जिल्ह्यामध्ये कुणाला वाटत नाही. गेल्या ठीक आहे, तुम्हाला असं म्हणायचंय की पक्षातलं कुणी असं करत असेल असं वाटत नाही. जयंत माइंडकर आहेत आपल्या सोबत. जयंतराव, हे इतकं सहज सोपं असू शकतं का? नाही हो, तसं नसतं. तेवढं आपण एक मान्य करूया, म्हणजे मी कोणाचंही नाव न घेता सांगतो. माझे मित्र महेश तपासे त्याच्या जवळ आले, जवळपास त्यांनी सांगितलं की विरोध कुठेही असू शकतो. आपण एक मान्य करूया कोणाचंही नाव न घेता की मेटेओरिक राईज ज्याला म्हणता येईल ती जेव्हा कोणाची होते
तेव्हा असे स्पर्धक असतात अशा आणि आपल्या घरात असतात आपल्या पक्षात असतात ही फॅक्ट आहे. मला जरा एका वेगळ्या अँगलला टच करायचं आहे, तो म्हणजे 2019 आजपासून एक वर्ष सॉरी 2019 एक सव्वा वर्षाच्या घटनेला मला टच करायचं आहे. ठीक आहे, अजित पवारांनी त्यांचं क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे त्याच्याबद्दल प्रश्न नाहीये, पण त्या काळातले जे सर्वात ज्येष्ठ नेते जे त्या काळात अनएक्सेसेबल काही तास होते ते नेते म्हणजे धनंजय मुंडे होते. आणि माझ्या माहितीप्रमाणे काही आमदारांनी जे काही एक दोन मोजके उरलेले होते अजित पवारांच्या बरोबर जे काही खूप दूरचा संबंध आहे मला असं वाटतं. ठीक आहे, एक मिनिट भागवतराव, जयंत माइंडकरांना पूर्ण करू द्या, फक्त एकदा त्यांचं म्हणणं ऐकूया. जयंतराव लवकर आपलं म्हणणं पूर्ण करा. की त्यांनी असं सांगितलेलं होतं की आम्हाला आमच्या संपर्कात धनंजय मुंडे होते, हा याचाही आपण या प्रकरणाशी संबंध जोडायचा असेल तर जोडू शकतो. ठीक आहे, मग या निमित्ताने महेश तपासींसाठी पुढचा प्रश्न असेल. महेश राव, पहाटेच्या शपथविधीच्या साठी काही काळांसाठी सक्रिय आणि शपथविधीच्या नंतर बराच काळ अज्ञातवासात गेलेल्या धनंजय मुंडेंबद्दल पक्ष नेतृत्वाला राग आहे. वास्तविक जेव्हा पहाटेचा शपथविधी झाला तर अवघ्या महाराष्ट्राला असं वाटलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अधिकृतरित्या भारतीय जनता पक्षासोबत आघाडी केली आहे. कारण संभ्रमच एवढा निर्माण झाला की लोकांना वास्तविक त्याच्यामध्ये काय सत्यता काय ते माहित नाही. जेव्हा उद्धव ठाकरे साहेब आणि शरद पवार साहेबांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच्यातनं सत्य लोकांच्या समोर बाहेर आलं. जे आमदार गेले एक एक करून ते परत आले आणि त्याच्यानंतर आपण सगळं बघितलं की 85 तासांमध्ये ते सरकार कोसळलं. त्याच्यामुळे असं जेव्हा ते सरकारमधनं ज्या सरकार कोसळल्यानंतर जे लोक परत आले त्याला खुल्या मनाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांना स्वागत केलं आणि त्याच्यामुळे कुठलाही त्याच्यावर अविश्वास आताच्या घडीला कुणाच्या बद्दल नाही. ही गोष्ट त्यांची ठाम आहे. पवार साहेबांनी सगळ्या विधिमंडळाची ज्या बैठक घेतली एक मताने सर्वांनी अजितदादांच्या नावाची शिफारस केली, घोषणा केली, संबंध पक्षाने त्याला मान्य केली. अतिशय महत्त्वाचं म्हणजे आपण असं सांगता आहात की जे काही घडलेलं आहे ते आता तुम्ही सोडून दिलेलं आहे आणि खुल्या दिलानं सगळ्यांना माफ करून एक कुटुंब म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पुढे वाटचाल करतेय. रिदा रशीद आपल्या सोबत फोनवर जोडल्या गेल्या आहेत, बराच वेळ झालाय आपल्या सोबत. मिलिंद पवारही आहेत, त्यांनाही आता काही काही टप्प्याटप्प्यानं प्रश्न विचारणार आहोत आपण. मिलिंदजी, मी आपल्यापर्यंत येतो, कायद्याच्या मुद्द्यांच्या अनुषंगानं मी आपल्यापर्यंत प्रश्न घेऊन पोहोचेनच. राजकीय मुद्दा सुरू असल्यानं मला पटकन रिदा रशीद यांना एक प्रश्न विचारायचा आहे. रिदाजी, माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय असं वाटतंय, आपण फोनवर जोडल्या गेलेला आहात आमच्या बरोबर. हो, जरा कट करून येतोय पण येतोय मला आवाज येतोय. ठीक आहे, नमस्कार. आपण चर्चेत स्वागत आपलं, आपण आलात त्याबद्दल धन्यवाद. मुद्दा इथे असा उपस्थित राहतो की पक्षात नाही कुणी पण पक्षाबाहेरचं कुणी ना कुणीतरी धनंजय मुंडे यांच्या चारित्र्य हननाचा प्रयत्न करतय. हा राष्ट्रवादीचा आक्षेप कोणाच्या बद्दल असेल आणि जर राष्ट्रवादीच्या अंतर्गत कुणीच धनंजय मुंडेंचा विरोध करत नसेल तर पक्षाबाहेर हा विरोध भारतीय जनता पार्टी करते का? बघा, त्यांच्या घरात काय चालले आहे, एनसीपी मध्ये काय चालले त्याच्याबद्दल तर आपण बोलू शकत नाही. त्यांच्या घरात जे पण चाललं असेल, पण भाजपा भारतीय जनता पार्टी आवाज उचलतोय ते तुम्हाला माहितच, गेल्या 4-5 दिवसापासून जे आर्ग्युमेंट चाललेलं आहे, जी चर्चा चाललेली आहे धनंजय मुंडेंबद्दल, मंत्री साहेबांबद्दल. पण आम्हाला तेच एवढंच बोलायचं आहे, आज आपण आमदार नी आज आपण मंत्री म्हणतो नी आज आपण आमदार आहात नी आपण एक पब्लिक फेस आहात, तर आपल्याला एवढा विचार पडतो का आपण जेव्हा एक पब्लिक रिप्रेझेंटेटिव्ह आहात, एक आमदार म्हणून जेव्हा आपण एवढ्या एरियात जातो. काल त्यांच्याच एक प्रवक्ते बोलत होते हे ग्रामीण एवढ्यात एवढं नाही आहे, शहरी एरियात आहे. तर पण आज मला असं वाटतं एनसीपीनी काय विचार मांडायचा आहे लोकांकडे, एनसीपीला हे सांगायचं आहे का हम तीन हमारे पांच? पण कारण देशामध्ये आज आपण असा विचार करतोय हम दो हमारे दो का असा एक नारा आपण लावतोय, तर म्हणजे हे एवढे मोठे मंत्रींचा असा विचार बाहेर आला म्हणजे पुढच्या पिढींना नी राजकारण्यामध्ये असं राहतात का, असं खोटंपण चालतं का? हे नैतिक राजकारणाच्या अनुषंगाने असलेला चर्चेचा मुद्दा आहे. मी आपल्याला विचारलं असं होतं की मुंडेंच्या वर आरोप लावण्याच्या मागे भारतीय जनता पार्टी आहे का?
कशाला आरोप लावायचे, आम्हाला काय आरोप आमच्या जेव्हा समोर आले त्या दिवसापासून आम्ही एकच म्हणतोय का मंत्री साहेबांनी आमदार साहेबांनी तत्कालामध्ये राजीनामा द्यावं, नीट एका पब्लिक कडे निरोप जावं का बाबा नाही आज जे पण जसं झालेलं आहे त्याच्यावर नक्कीच चौकशी व्हावी, नी चौकशीसाठी आम्ही मागणी करतोय, नी आम्ही लवकरात लवकर ती चौकशी व्हावी, नी ज्यांना जे न्याय भेटायला पाहिजे ते भेटायला पाहिजे, त्याच्यात आमचं काय आहे जे आलेलं आहे समोर ते त्यांच्याकडूनच आलेलं होतं, ते धनंजय मुंडे साहेबांनीच ते सोशल मीडियावर टाकलेलं तेव्हा सगळ्यांसमोर आलेलं. ठीक आहे, रिदाजी आपल्या भूमिकेच्या अनुषंगाने मला भागवत तावरे यांना प्रश्न विचारायचा आहे. जयंतराव आपल्याशी बोलूच, भागवतराव तुमच्या समोर आता दोन प्रवक्त्यांची मतं आली आहेत. राष्ट्रवादी म्हणते आहे की पक्षांतर्गत कोणीही धनंजय मुंडेंच्या विरोधात नाही. भारतीय जनता पार्टी म्हणते आहे की या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंवर आरोप लावण्यात भारतीय जनता पार्टी नाही. भागवतराव तुम्ही बीडमध्ये आहात, तुमचं इनपुट 30 सेकंदात द्या. कोण आहे जो या आरोपांच्या मागे असू शकतो? रेणू शर्माचा बोलविता धनी कोण असू शकतो? मला असं वाटतं त्यांच्या वकिलाच्या सोबत एक भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व दिसलं होतं आणि सुरुवातीपासून ज्या एका भारतीय जनता पार्टीच्या नेत्याने आरोपांची छडी उठवली त्या व्यक्तीशिवाय मला वाटत नाही दुसरं कुणी असेल. आणि दुसरं एक जे आपण म्हटलात किंवा पक्षांतर्गतची स्पर्धा, तर मला असं वाटत नाही, स्पर्धा नाकारत नाहीये मी, मात्र अशा प्रकारच्या प्रकरणामध्ये ती आपला कुठला रोल अदा करेल किंवा कुठल्या भूमिकेने नेतृत्वाला खुज करण्याचा प्रयत्न करेल असं मला वाटत नाही. ठीक आहे, जयंत माइंडकर तुमच्या लेखी रेणू शर्माचा बोलविता धनी कोण असू शकतो? तुमच्याकडे काही इनपुट आहेत? पत्रकार या नात्यानं आपल्याला अनेक ठिकाणाहून माहिती मिळत असते, कुठल्या प्रकारची माहिती तुमच्यापर्यंत आली आहे? एक क्लिअर आहे, म्हणजे मी मगाशी जो मुद्दा थोडासा मांडलेला होता, मी दोन भागात उत्तर देतो, की गोपीनाथ मुंडे या राजकारणी व्यक्तींनी पवारांना सर्वात जास्त त्यांच्या 50 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत जर त्रास दिलेला असेल तर तो गोपीनाथ मुंडेंनी आहे. आणि तरी सुद्धा पवारांनी मोठ्या मनाने असं म्हटलं पाहिजे, त्यांना आपल्याकडे घेतलं. आता असं असताना सुद्धा जर असे काही विचित्र प्रकारचे आरोप झालेले असतील, मला एकूण एक थोडासा अँगल इथे असा घ्यायचा आहे. आपण नेहमी असं म्हणतो की हे यांचं व्यक्तिगत जीवन आहे, किंवा आता एक व्यक्ती असे म्हणून गेले की हम तीन हमारे जे काय असेल ते, आपण एक कायद्याच्या दृष्टीने या घटनेकडे का पाहत नाही? अगदी अगदी त्याच मुद्द्यावर आता आपण आणलं चर्चेला, त्याबद्दल खूप आभार जयंतराव. मिलिंद पवार त्यासाठीच आपल्या बरोबर आहेत चर्चेमध्ये. मिलिंद पवार पुण्याहून आपल्या सोबत जोडले गेले आहेत, कायदे तज्ञ आहेत. माझा प्रश्न आणि आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत असेल. मिलिंदराव, मुद्दा जो आत्ता जयंत माइंडकरांनी उपस्थित केला तो महत्वाचा आहे, की ही पक्षीय सत्ता संघर्षाची खेळी असू शकते हा एक भाग एका बाजूला, पण दुसरा महत्वाचा भाग की जे काही समोर येत आहे त्यात कायद्यातून कशा पद्धतीनं दिलासा मिळू शकतो किंवा शिक्षा होऊ शकते. मिलिंद पवार, यामध्ये आपली इतक्या जी काही चर्चा चालली त्यामध्ये हेच दिसून येते की त्या शर्माची कंप्लेंट जर आपण पाहिली, व्हॉट्सअपवर माझ्याकडे आली कंप्लेंट, तर धनंजय मुंडेने मुझे झाशा दिया. आता सख्ख्या बहिणीशी जर त्यांनी लग्न केलं असेल मुंडेंनी, तर हिच्याशी लग्न करायचा प्रश्न येत नाही. त्यामुळे झाशा दिला, खोटं बोललं, आणि जे काही कंप्लेंट प्रमाणे प्रकार झाला आहे, जो काही घटना घडली ही 2006 घडली, जवळपास 14-15 वर्ष जर ती स्त्री ती व्हिक्टीम जर गप्प बत असेल तर कायद्याच्या दृष्टीने त्याला 0 किंमत आहे, पहिली गोष्ट. आता ते कुणी पक्षातून फूस दिली का, तिला कुणी ते ब्लॅकमेल करतंय का, ह्या ज्या गोष्टी आहेत, तर त्या मुलीचं त्या व्यक्तीमचं बॅकग्राऊंड हे ब्लॅकमेलिंग करण्याचं आहे. कालपासून जे काही मीडियावर बातम्या आल्यात, अनेक लोक पुढे आले की ह्या मुलीने आम्हाला असं ब्लॅकमेल केलं होतं, म्हणजे हे आता सिद्ध झालं की शी इज अ ब्लॅकमेलर. आता कायद्याचं जर आपण बघितलं तर कायद्यामध्ये असे आता त्यामध्ये जवळपास 14 वर्षाचा डिले, 14 वर्षात तिने आजपर्यंत एकदाही कंप्लेंट दिलेली नाही, साधी एनसी दिलेली नाही, आणि तिला कोणी फूस मारली का असं जर आपण म्हटलं तर धनंजय मुंडे साहेबांनी स्वतः रिट पिटिशन दाखल केलं आहे, हायकोर्टने तिला बंधन टाकले की त्यांची बातमी करू नको. त्यामुळे तिला कुणीतरी फूस दिली, पक्षांतर्गत कुणीतरी राजकारण करतंय, आणि म्हणून तिचा मुळातच स्वभाव ब्लॅकमेल करण्याचा असं मला वाटतं. ठीक आहे, मुंबई हायकोर्टचे आपल्या लेखी रेणू शर्मानी केलेली तक्रार ही फारशी काही गांभीर्यानं घेण्याची नाही असं दिसतं आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये जो अपत्यांच्या संदर्भातला आहे आणि ज्याच्यावर कायद्याचा किस पाडला जातोय गेले काही दिवस समाज माध्यमांवर आणि एकूणच महाराष्ट्रातल्या सामाजिक चर्चांमध्ये,
त्याला तरी महत्व आहे की त्यालाही आता महत्व नाही आहे? त्याला त्याला महत्व आहेच ना. शेवटी आता कसं आहे की जे काही अपत्य झालेत, मुंडे साहेबांनी त्यांच्या पहिल्या पत्नीला सगळं सांगितलं आहे, त्यांची पण कन्सेंट. पूर्वीच्या काळात जर गेलं तर आपण पाहिलं अनेक पत्न्या असायच्या, हा आपला इतिहासच आहे ना भारताचा. म्हणून एखाद्या महिलेने किंवा एखाद्या पहिल्या पत्नीने जर तक्रार केली तर तापसाला सोडवत होती. आता या रेणू शर्माची जी काही कंप्लेंट आपण जर पाहिली तर 14 वर्ष तिने सहन केलं असं तिचं म्हणणं आहे. पण 14 वर्षामध्ये अनेक ठिकाणी ती गेली असेल. उद्या भविष्यात ते समजा गुन्हा दाखल झाला तर चार्जशीट येईल. आता यामध्ये मेडिकल जर आपण केली व्हिक्टिमची तर मेडिकलमध्ये काय निष्पन्न व्हायचं? आणि जोपर्यंत मेडिकल एवढं सपोर्ट करत नाही तोपर्यंत बलात्कार आकाशात सिद्ध व्हायचा नाही. एक मिनिट, आताचा प्रश्न माझा रेणू शर्मा बद्दल नव्हता. आपण पहिल्या प्रश्नात त्याचं उत्तर दिलेलं आहे. माझा दुसरा प्रश्न अपत्यांसंदर्भात होता, त्याबद्दल आपण आक्षेप नोंदवताना दिसला आहात. रिदा रशीद यांना मी पुढचा प्रश्न विचारतो. रिदाजी, आपला आता नक्की आक्षेप काय राहणार आहे? रेणू शर्मा या आरोप करणाऱ्या महिलेच्या संदर्भातच जर समजा संभ्रमावस्था निर्माण होणार असेल तर तुमचा मुख्य आक्षेप कुठला? एक, अपत्यांबाबतची माहिती लपवणं की बलात्काराचा आरोप? बघा, आम्ही रेणू शर्मा जे पण करते आहे, ही बाई पुढे आली, तिने जी कंप्लेंट केली आहे त्याच्यावर नक्कीच तिचं चौकशी होईलच. जेवढे लोक पुढे होतील तेवढे क्रॉस व्हेरिफिकेशन होईलच आणि ते व्हायलाच पाहिजे. पण त्याच्यात पण एक वस्तू असे आहे का, ती आज केल्या, मी मला काल मी एका बातम्यामध्ये पाहिलेलं, तिची स्टेटमेंट होत नव्हती, तिचं कंप्लेंट लिहून घेत नव्हतं. आपण काय बोलतो, महिलांना सुरक्षा आधी द्यावी, तर महिलांना सुरक्षा देण्याची जबाबदारी कोणाकडे? आपल्या महाराष्ट्र सरकारकडे आहे. त्यांनी तिला 4 दिवस तिला फिरवले, तिचं स्टेटमेंट झाला नाही. तो विषय रेणुका शर्माच आहे. आम्ही काय बोलतोय, हे जे खोटं सांगितलं गेलं आहे, त्यांना 3 मुलं आहेत, 2 मुलं त्यांचे लपवले गेले आहेत, त्याची चौकशी व्हावी. ती चौकशी होत नाही तोपर्यंत त्यांनी राजीनामा द्यावा, तोपर्यंत त्यांनी बाजूला बसावं, तोपर्यंत त्या मंत्रीपदावर कसं बसू शकतात ना ते? ठीक आहे, महेश तपासे या प्रकरणात उत्तर देत आहेत. महेशजी, तांत्रिक दृष्ट्या मुद्दा समोर येतोय. बलात्काराच्या आरोपाच्याच बरोबर दुसरा महत्वाचा आक्षेप विरोधकांच्या कडून मांडला गेलेला आहे की माहिती लपवणं, अपत्यांबाबत निवडणूक आयोगाकडे दिलेल्या ओळखपत्रात माहिती लपवणं. याचा एका सेकंदात मी निवाडा करतो. तिकडे प्रधानमंत्री मोदींना राजीनामा द्यायला सांगा, इकडे आमच्या राजीनाम्याची. प्रधानमंत्री मोदी आपण महाराष्ट्राबद्दल बोलतोय, महाराष्ट्राबद्दलच बोलावं. प्रधानमंत्रीवर आपण जेव्हा जातो आपल्याला बघावं लागेल कितीतरी आपण वस्तू असं आहे. आपण कुठल्या विषयावर आहोत त्या विषयावरच राहिलं तर बरोबर आहे. आता अजून आहे नवाब मल्लिक कडून पण तुम्ही राजीनामा घ्या लवकरच लवकर. ड्रग्स मध्ये नाव आलेले आहे, ड्रग्स मध्ये म्हणजे आज युवा पिढीला काय निरोप देतात एनसीपी कडून? काय निरोप जातोय? नाही असं नाही. तुम्ही ज्या विषयावर गेलात तर तुम्ही महाराष्ट्रात कुठल्या मुलींना न्याय भेटलेला आहे? कुठल्या मुलींना न्याय भेटतोय? किती बलात्कार होत आहे? आज कुठल्या पण मुलींना न्याय भेटलेला आहे का? 3 वर्षापासून आजपर्यंत बलात्कार होतोय, काय करते सरकार? नाही नाही, त्या विषयावर देशाच्या पंतप्रधानावर नैतिकता चालू आहे की नाही हे मला प्रश्न उत्तर द्या. देशाच्या पंतप्रधानांनी राजीनामा द्याला, आम्ही पण राजीनामा देऊ. पंतप्रधानाला मध्ये आणलं तर काय वस्तू लपवली जात नाही, वस्तू लपणार नाही. ज्या विषय चाललेले आहेत आज युवा पिढीला आज आपण महाराष्ट्रात काय निरोप देतोय? आज आपण महाराष्ट्रात तिघाही सरकार काय निरोप देते? एनसीपी सरकार काय विरोध सांगत होते त्यांच्या विचाराचा मिळता जुळता एक इथे पोस्ट इकडे आहे. ज्या वकिलाच्या संदर्भात त्यांनी प्रश्न उपस्थित केला की ज्या व्यक्तींच्या संदर्भातला तो देखील तुमचा चौकीदार आहे असे असा एक पोस्ट फिरतोय. आता हा वकील तुमचा चौकीदार आहे की नाही याची पण जरा माहिती घ्या. दिसतंय का तुम्हाला? रिदा रशीद जी महेश तपासे एक पोस्ट दाखवत आहेत आणि त्या माध्यमातून त्यांचं सांगणं असं आहे की
रेणू शर्माचा वकील हा आपल्या पक्षाशी संबंधित आहे, हा विषय तुम्ही किती गांभीर्याने घेता आणि अशा प्रकारचा तपशील समोर आल्यावर त्याच्यावर काही उत्तर आहे का? मी आधी पण बोलले, मी रेणू शर्मा बद्दल ह्या करता बोलली, ती बाई आहे. रेणू शर्मा बद्दल का बोलली, ती बाई आहे, ती चार दिवसापासून पोलीस स्टेशनला दिसते आहे. तिला सरकारने मदत द्यावी. ती खोट बोलते, खरं बोलते, ते न्यायाचा विषय आहे, तो न्याय बघून घेईल. पण लपवलेले वस्तू आहे, तुम्ही हे पोस्ट दाखवणार, तुम्ही का म्हणजे आता हे शोधतच राहिले बसलेले आहेत का? काय ह्यांचं नाव घ्यायचं, हे काढायचं, ते म्हणजे शोधाशोधीच चालू आहे का? जे घडलेलं आहे, जे मुंडे साहेबांनी खोटं केलेलं आहे, त्याच्यावर ऍक्शन घ्या ना. त्याच्यानंतर शोधत बसा, त्याच्यावर बोलत नाहीये तुम्ही. त्याचे त्यांची राजीनामा घेत नाहीये तुम्ही. नी आपण शोधाशोधी करतायत, त्यांचा राजीनामा घ्या. ते छोटे कार्यकर्ते नाहीयेत. ते जसं औरंगाबादला झालेले ते कार्यकर्ते, त्यांना पण तुम्ही वाचवलं. पण एका मंत्री हे समाजात निरोप देणारे पद आहे. आमदार हा पद एक समाजाला, एक विधानसभाला मान्य करतो. आज मी पाहिलेलं ओबीसीचा फेस, ओबीसी समाजाचा फेस असं म्हणून त्यांना मांडलं गेलेलं. पण तुम्ही काय समाजाला मेसेज देणार? तुम्ही काय समाजाला बोलणार आहात? रिदाताई काय बोलताय? चौकीदार तुमचा तिकडे वकील चौकीदार आहे, हे तुम्ही आता बराच वेळ दोन राजकीय पक्षांचे प्रवक्ते एकमेकांना शब्दाला शब्द लावत होते. मी महेश तपासेंना एक विनंती करतो. महेश तपासे, आपण काही फोटोग्राफ्स दाखवताय, त्या माध्यमातून तुमचा काय सांगण्याचा प्रयत्न आहे? 30 सेकंदात त्याचं उत्तर द्या. मला 30 सेकंदात रिदा रशीद यांच्याकडून या मुद्द्याचं उत्तर घ्यायचं आहे. या संबंध प्रश्नाच्या संदर्भामध्ये सखोल चौकशी चालू आहे. याच्या मागे काहीतरी राजकीय षडयंत्र आहे असं वाटत आहे. आणि हा जो हनी ट्रॅपचा विषय हा अतिशय गंभीर आहे. एखाद्या भारतीय जनता पक्षाचा उपाध्यक्ष म्हणतो, मनसेचा एक पदाधिकारी म्हणतो, खासगी कंपनीमध्ये काम करणारा एक एम्प्लॉय म्हणतो हनी ट्रॅपच्या संदर्भामध्ये. आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये राजकारण न करता समाज कसा सुधरेल, समाजातले पुरुष मंडळी कशा अशा लोकांकडे सुरक्षित राहतील, याचा देखील आपण सर्वांनी विचार करण्याची आवश्यकता आहे. हे एक महत्त्वाचा उल्लेख तुमच्याकडून झाला की या सगळ्या प्रकरणामध्ये पुरुष मंडळी कशी सुरक्षित राहतील. रिदा रशीद, उत्तर हवंय आपलं. बघा, माझं एवढंच म्हणणं आहे, रेणुका शर्मा बद्दल हे बोलतायत. रेणू शर्मा, मॅडम मी दुरुस्त करतो आपल्याला, रेणू शर्मा, रेणुका शर्मा नाहीये. रेणू शर्मा बद्दल ह्यांना वाटतंय बरोबर. आम्ही जे मुंडे साहेबांनी जे खोटी अफिडेव्हिट मध्ये 26 फॉर्म मध्ये जे भरून दिलेलं आहे, त्याच्यात स्पष्ट झालंय ना, हो खोटं सांगितलंय ना त्याच्यात, त्याच्यावर कारवाई करावी. त्याच्यावर मंत्री पदावर बसवावं बाजूला. आमचं आहे, तुम्ही रेणू शर्मा बद्दल जे पण बोला ती कारवाई होईल ना. हो पुढे ठीक आहे. वेळेची मर्यादा असल्यानं पहिल्या भागाच्या साठी दिलेला वेळ आपण कधीच ओलांडलाय. एक पटकन छोटी विश्रांती घेऊयात, परत येऊया. त्यानिमित्तानं चेकमेटचा पुढचा राजकीय अंक आपल्याला चर्चेत घ्यायचा आहे. नमस्कार, लक्षवेधीच्या विभागात आपल्या सगळ्यांचं स्वागत. पटकन आपण चर्चेची सुरुवात करतोय. माझा प्रश्न महेश तपासे यांच्यासाठी आहे. राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ता आहेत ते. महेश तपासे यांच्या बरोबरच आपल्या बरोबर भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्या रिदा रशीद आहेत, कायदेतज्ञ मिलिंद पवार आहेत, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक जयंत माईंडकर आहेत आणि बीड मधून आपल्या सोबत पत्रकार भागवत तावरे आहेत. या सर्व मान्यवरांचं चर्चेच्या या दुसऱ्या फेरीमध्येही स्वागत. विनंती इतकीच आहे की कृपया वेळेची मर्यादा पाळा आणि मर्यादित वेळेमध्ये आपलं म्हणणं थेटपणे मांडा. महेशजी, माझा आपल्यासाठीचा आता सवाल असा असणार आहे की धनंजय मुंडेंच्या बद्दल जे काही घडलं, आपण वारंवार हे सांगण्याचा प्रयत्न करत आहात की यात पक्षांतर्गत कसल्याही प्रकारे कुठलाही सत्ता संघर्ष नाही. रिदा रशीद यांच्या अनेक दाव्यांना खोडून काढण्याच्या साठी तुम्ही एका वकिलाचा फोटोही दाखवलात,
जो वकील आरोपी महिलेचा वकील म्हणून आता समोर आलेला आहे, या सगळ्याच्या माध्यमातून आपण हे सिद्ध करायचा प्रयत्न करताय की मुंडेंच्या बद्दल जे काही घडतंय त्यात पक्षांतर्गत कुठल्याही प्रकारची कुठलीही व्यक्ती सामील नाही. मला एक पुढचा टप्पा त्याच्यासाठी गाठायचा आहे, तो असा आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात याही गोष्टीची चर्चा आहे आणि ती अशी आहे की पक्षात आता एक नवं ओबीसी नेतृत्व येऊ घातलेलं आहे ते पंकजा मुंडेंच्या निमित्तानं. म्हणून मी आपल्याला जबाबदारीने विचारतो की पंकजा मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येऊ घातले आहेत का, आणि त्या येणार असतील तर राष्ट्रवादी काँग्रेसमधली रचना बदलू शकते का? पहिले तर पंकजाताई मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येत आहेत ह्या फक्त मला वाटतं वावड्यात, ह्याच्या संबंधात काही तथ्य नाही किंवा कुठलीही चर्चा त्याच्या संदर्भामध्ये झाली नाही. झाली असेल तर पंकजाताई स्वतः त्यात बोलतील, पण माझ्या माहितीप्रमाणे अशी कुठली शक्यता नाही आणि अशी कुठली चर्चा देखील त्या संदर्भामध्ये झालेली नाही. परंतु पंकजाताईंच्या संदर्भात एक गोष्ट मी नक्की सांगेन की त्यांच्या वडिलाप्रमाणे त्यांनी स्वतःच्या राज्यामध्ये स्वतःच्या जिल्ह्यामध्ये विभागामध्ये आणि संपूर्ण राज्यामध्ये एक स्वतःचा कर्तृत्वाचा ठसा नक्कीच उमटवलाय. एक उदाहरण त्याचं उदाहरण आमच्या पक्षात बघायचं असेल तर सुप्रियाताई सुळे देखील तेवढ्याच कर्तृत्ववान आहेत, त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल मनापासून आदर आहे पंकजाताईंबद्दल. परंतु जी शक्यता तुम्ही सांगताय त्याच्या संदर्भात अशी काय कुठलीही शक्यता नजीकच्या काळात मला तरी दिसत नाही. नजीकच्या काळात अशी कुठली शक्यता महेश तपासे यांना दिसत नाही या वाक्यातून त्यांनी घटना 100% नाकारली आहे असं म्हणता येणार नाही. महेशराव, कुठली शक्यता नाहीच आहे नजीकच्या, म्हणजे अशी कुठली शक्यता कुठली चर्चा. अनेक वेळा पंकजाताईंचे भाषण आपण गोपीनाथ गडावरून ऐकली, मागच्या संदर्भात सभा देखील ऐकल्या, त्यांनी अनेक त्यांच्या पक्षाला इशारा दिले, परंतु पक्षाच्या बाहेर पडण्याचा त्यांचा काही मानस आहे असं त्यांनी कधीच स्पष्ट केलेलं नाही, असं कधी बोलून दाखवलेलं नाहीये. ठीक आहे, त्याच्यामुळे आमच्या पक्षामध्ये इथला तो विषयच नाहीये. अच्छा, म्हणजे थोडक्यात पंकजा मुंडेंचा राष्ट्रवादी प्रवेशाचा कुठलाही विषय सध्या येऊ शकत नाही. जयंत माइंडकर, राजकीय दृष्ट्या कोण कुठे असेल आणि कोण कुठल्या पक्षातून कोणासोबत कधी निघून जाईल हे आपल्याला 29 नोव्हेंबर 2019 नंतर सांगणं जवळपास अशक्य झालेलं आहे. अशा स्थितीमध्ये पक्षांतर्गत उदयोन्मुख नेतृत्व असलेल्या धनंजय मुंडेंच्या समोर आणखीन कुणाला तरी आणून ठेवण्याचा राजकीय सारीपाट रचला गेलेला असू शकतो का? मी 1999 पासून ज्या देवेंद्र फडणवीसांचं करिअर सुरू झालं आमदार म्हणून आणि जे सध्या एक खांबी नेतृत्व महाराष्ट्रात आहे त्यांच्यापासून सुरू करतो. भलेही 1999 नितीन गडकरींनी देवेंद्र फडणवीसांना उमेदवारी दिलेली असली तरी सुद्धा निवडून आल्याबरोबर जे काही तथाकथित भाजपमध्ये दोन गट होते मुंडे आणि गडकरी, देवेंद्र फडणवीसांनी गडकरींचा हात सोडला आणि मुंडेंचा हात धरला. त्याच्यानंतर मुंडेंच्याच सांगण्यावरून देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे 2013 अध्यक्ष झाले. धनंजय मुंडे हे आपल्या काकांवर नाराज होते कारण त्यांना डावलून पंकजा मुंडेंना आमदारकीचं तिकीट मिळालं. त्याच्यानंतर धनंजय मुंडे कुठे आले आपल्याला माहिती आहेत. आज गोपीनाथ मुंडे हयात नाहीत पण जे काही जुने कनेक्शन होते म्हणून देवेंद्र फडणवीसांनी जे काही वाक्य म्हटलेलं धनंजय मुंडेंच्या बद्दल की काही राजीनामा देण्यासारखी गोष्ट नाही या एका वाक्यात बरंच सांगितलं जातं. तसं ही पण फॅक्ट आहे की पंकजा या आपल्या पक्ष नेतृत्वावर नाराज आहेत. त्यांनी वेळोवेळी धमकी दिलेली आहे, कधी त्याच्यामध्ये राष्ट्रवादीचं नाव आलेलं आहे, कधी त्याच्यामध्ये शिवसेनेचं नाव आलेलं आहे. बरोबर, आपण जो तपशील देत आहे तो महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना बऱ्यापैकी ठाऊक आहे आणि तुम्ही बऱ्याच उत्तमरित्या आजवरच्या घटनांच्या वरची असलेली धूळही झटकून टाकलीत. रिदा रशीद यांना मी पुढचा प्रश्न विचारतो. रिदा रशीद जी, ज्या पद्धतीनं जयंत माइंडकरांनी आता काही गोष्टी मांडल्या त्याच्यात एक तपशील त्यांचा असा आहे की पंकजा मुंडे पक्ष नेतृत्वावर नाराज आहेत, याचा अर्थ काही काढायचा का? आणि धनंजय मुंडे यांच्या बाबतीत भूमिका घेताना संभ्रमाची अवस्था भारतीय जनता पार्टी दिसती आहे का, हाही प्रश्न आपल्याला विचारायचा आहे. पंकजाताई ते आमचे नेते आहेत, नेतेच राहणार आहेत, अजून ते आहेत नेते, त्याच्यात काय बोलायचीच गरज नाहीये. अजून आता आम्ही बोलतो, साहेबांनी पण देवेंद्र साहेबांनी पण जे बोलले असतील त्या समोरच्यांना असं वाटत असेल आम्ही हे वाक्य घ्यायचं हे वाक्य घ्यायचं नाही, तो त्यांचा विषय आहे. पण आमचं पहिल्या दिवसापासून अशीच मागणी आहे का बाबा, जे झालेलं आहे ते सत्य येईपर्यंत
त्यांनी राजीनामा द्यावं, त्यांनी ते पद सोडावं तिथपर्यंत तरी, कारण ते खरे आहेत ना, तर येईल पुढे जाऊन. तर आमची ती मागणी आधी पण होती, आता पण आहे, पुढे पण जोपर्यंत ते राजीनामा देतात तोपर्यंत. या सगळ्या स्थितीमध्ये रिदाजी आपल्याला असं वाटतं का की एक जण इकडून तिकडे जाऊ शकतो, एक जण तिकडून इकडे येऊ शकतो? आम्हाला असं वाटतं इथून जाण्याचा तर प्रश्नच नाहीये, तिथून येतील ते खरं वाटतं, अजून 100% तिथून येतील, पण आमच्याकडून कोण जाण्याचं कधीच वाटणार नाही आम्हाला. महेश तपासींकडून त्याचं उत्तर लागेल. महेशजी माझ्याकडे कुठलंच उत्तर नाही. अच्छा, तुमच्याकडे या प्रश्नाचं कुठलंच उत्तर नाहीये. भागवतरावांना बोलायचंय. भागवतराव बोला, आपल्यासाठी एक मिनिटाचा वेळ आहे. गफलत करतोय. पंकजा मुंडे त्यांच्या पक्षावर नाराज असण्याबाबत आणि धनंजय मुंडे यांचं हे प्रकरण समोर आल्याच्या नंतर पंकजा मुंडे राष्ट्रवादीत येऊ शकतात का याबद्दल मला असं वाटतं की पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांनी कालच खुलासे केले आहेत की आम्ही भारतीय जनता पार्टी कधीही सोडणार नाहीत. आणि भारतीय जनता पार्टीच्या अंतर्गत राजकारणामध्ये पंकजा मुंडेंच्या सोबत जो काही व्यवहार होत आहे गेल्या काही वर्षांमध्ये, तर तो त्यांचा प्रश्न आहे. त्यामुळे ते राष्ट्रवादीत येतील असं नाहीये. आणि त्याला धनंजय मुंडेंचं हे प्रकरण संधी म्हणून असू शकतं असं वाटल्याच्या नंतर ज्या बातम्या काल आल्या की पंकजा मुंडे राष्ट्रवादीमध्ये येऊ शकतात, तर मला असं वाटतं या अनबेस चर्चा आहेत. अशा प्रकारची कुठलीही शक्यता नाही. आणि एक गोष्ट आम्हाला नाकारता येणार नाही, धनंजय मुंडे यांनी गेल्या 5 वर्षांमध्ये पक्षाच्या संघर्षामध्ये जी भूमिका वटवलेली आहे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून, मला असं वाटतं ती कुणालाही नजरअंदाज करता येणार नाही. एखादं नेतृत्व संघर्ष. भागवतराव आपण असा दावा केलात की कोणत्याही परिस्थितीत अशा प्रकारचे पक्ष बदल शक्य नाहीत. जयंतराव, मी आपल्याला एक छोटीशी संधी देतो, कृपया 30 सेकंदामध्ये या मुद्द्यावर आपण बोलावं की जो नेता आज आपल्या सोबत आहे तो नेता उद्या आपल्या सोबत राहील, इतकं ठामपणे महाराष्ट्राच्या राजकारणात आजच्या दिवसाला, त्यात सुद्धा 29 नोव्हेंबर 2019 नंतर सांगता येतं का? मी 30 सेकंद कशाला दोन शब्दात सांगतो. अहो, याचं कारण 30 वर्ष आपण हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना बीजेपी युती म्हणून बोलत होतो. आज भारतीय जनता पार्टी शिवसेना म्हणजे कोणतरी त्यांचे 36 हून पलीकडचे दुश्मन आहेत या पद्धतीने शिवसेनेचे त्या नेत्यांचं वस्त्रधारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि शिवसेना त्याच भाषेत उत्तर देत आहे. आणि शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीची युतीचं आपल्याला सरकार पाहायला लागत आहे. त्याच्यामुळे राजकारणात काहीही घडतं, घडू शकतं. आणि कोएलिशन पॉलिटिक्स मृत काहीही घडू शकतं. आणि त्याच्यातून जर का सांगायचं झालं तर शरद पवारांच्या सारखा मुरब्बी नेता असताना अजूनही काहीही घडू शकतं ही वस्तुस्थिती आहे. अजूनही काहीही घडू शकतं, ठीक आहे. या चर्चेत महत्वाचा एक वळण आपण आणलं की राजकारणात काही घडू शकतं. मग याच राजकारणाच्या निमित्तानं पुढचा प्रश्न माझा मिलिंद पवार यांना आहे. ज्या राजकारणाला समाजकारणाची जोड असायला हवी त्या राजकारणात नैतिकता उरली आहे का? मिलिंद पवार. आता खरं म्हणजे कायदे, आमचं जो काही कायदा क्षेत्र आहे त्यापेक्षा वेगळा प्रश्न आहे. पण जे काही आपल्या बातम्या नाही मिलिंदजी, मी आपल्याला यासाठी हे विचारलं कारण कायद्याच्या अंमलबजावणीच्या वेळेला सुद्धा नैतिकता तपासली जाते आणि आपल्याकडच्या रचनेमध्ये नैतिक आणि अनैतिक यानुसार सुद्धा कायद्याला वापरलं जातं आणि कायद्याचे अर्थही काढले जातात. मिलिंदजी आहे ना बरोबर आहे ना. नैतिकता ही पाहिली जाते. ज्या वेळेला कुठलाही खटला न्यायालयासमोर सुनावणी कामी येतो त्यावेळेला संबंधित न्यायाधीश जो कोणी आरोपी असतो त्याचं वर्तन कसं आहे, तो राहतो कसा, कोणाच्या संगतीमध्ये असतो, अशा बऱ्याच गोष्टी असतात. त्याच्याविरुद्ध काय पुरावा आला आहे त्याप्रमाणे हे सगळं चालतंय. पण आपण जो काही प्रश्न विचारला, राजकारणात नैतिकता उरली आहे का, आता हा फार मोठा विषय, म्हणजे त्यामध्ये थोडक्यात उत्तर देणं येणं शक्य नाही. आज हे सोपात आहेत, उद्या ते तो जो काही ती म्हणे, अगदी आज हे सोपात आहेत उद्या ते जातात असतील, जास्त ओपिनियन देणार नाही. राहिला प्रश्न आमचा ज्युडिशरीचा, तर ज्युडिशरीच्या विषयी देखील आजही समाजाचा विश्वास आहे की न्यायालयात गेल्यानंतर न्याय मिळतो हा पब्लिकचा अजून तरी विश्वास आहे. तो टिकाव हीच आमच्या वकील वर्गाने प्रत्येकाची इच्छा आहे. अगदी. मिलिंद पवार यांनी एक अत्यंत महत्वाचं मत व्यक्त केलं की आज जे सुपात आहेत ते उद्या जात्यात असू शकतात. दुसऱ्या बाजूला न्याय व्यवस्थेकडून न्याय मिळतो अशी अपेक्षा आहे सर्वसामान्य माणसांना. रिदा रशीद जी, आपल्यासाठी प्रश्न की मग या निमित्तानं जेव्हा एखादी महिला न्याय मागण्यासाठी उभी राहते ती कोणत्या चारित्र्याची आहे याची चर्चा जास्त का होते?
रिदाजी प्रश्न पोहोचलाय माझा आपल्यापर्यंत? हो आवाज येतोय माझा? अगदी आता येतोय आपला आवाज। हो काय विचारलं तुम्ही मला? मी आपल्याला प्रश्न असा विचारला, थोड्या वेळापूर्वी मिलिंद पवार यांनी मांडलेली भूमिका आपण ऐकली असेल, ते म्हणतात की न्याय व्यवस्थेवर लोकांचा विश्वास आहे म्हणून लोक न्याय मागायला जातात, त्या अनुषंगाने मला सांगा की जेव्हा एखादी महिला न्याय मागण्यासाठी उभी राहते तेव्हा तिच्या चारित्र्याची चर्चा सर्वाधिक का होते? आमचा पण म्हणजे आपण रेणू शर्मा बद्दल बोलतोय पण ती जेव्हा, नाही आता इथे व्यक्ती सापेक्ष म्हणजे व्यक्ती पुरतं राहू नका मर्यादित, मी एक आपण स्वतः उत्तम महिला कार्यकर्ता आहात, सामाजिक काम करत असताना असे अनुभव प्रत्येक महिलेला येतात, मला एक बृहत चर्चा अपेक्षित आहे, तुम्ही कृपया या चर्चेला एका तात्काळ चर्चेपुरतं म्हणजे आरोपांपुरतं मर्यादित ठेवू नका। आम्हाला पण अशीच हे आहे यांची ह्या सरकारकडून, जेव्हा ती महिला जाते, आम्ही मी आयोगात पण होते तर मला वाटतं जेव्हा ती महिला जाते तिला प्रश्न क्वेश्चन केल्याशिवाय तिचं स्टेटमेंट घेऊन ते तुम्हाला कोर्टात पाठवायला पाहिजे, न की तिने 4 ते 2-3-4 दिवस ती रस्त्यावर फिरते, ती क्वेश्चन करते। आज सगळ्या समाजाच्या मुली आहेत बायका आहेत सगळ्या सोशल मीडियावर ऍक्टिव्ह आहे, सगळ्यांकडे हा निरोप चुकीचा जातो का? जेव्हा एक महिला पोलीस स्टेशन मध्ये जाते तिचा ऐकला जात नाही आणि तिला तुम्ही स्टेटमेंट द्या, आधी तरी तिचा स्टेटमेंट तिथेच घ्यायला पाहिजे पोलिसांनी, पण पोलिसांनी सांगितलं तुम्ही आम्हाला एक अर्ज करा, तुम्ही ते अर्ज करा, त्याच्यानंतर 3 दिवसानंतर SCP बोलवते तिला बोलून जेव्हा ती तिच्या वकिलांनी एका चॅनलला स्टेटमेंट दिलेला आहे, ती SCP आहे, ती तिच्या बहिणीच्या घरी यायची म्हणजे मुंडेंच्या घरी यायची, तर मी कम्फर्टेबल नाहीये तिच्या समोर स्टेटमेंट द्यायला, तरी पण तिचं ऐकलं गेलं नाही, त्यात SCP कडे तिला स्टेटमेंट द्यायला लावलं। म्हणजे आपण एक चुकीचा निरोप जातोय समाजात का? आपण असं ट्रीट करतोय महिलांना का? महिलांचं ऐकलं जात नाही? अजून असे कितीतरी केसेस जे चाललेले आहेत आजच्या दिवसात, कितीतरी बलात्कारांचा केसेस चालले, छोट्या 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 निमित्ताने मिलिंद पवारांना, मला मिलिंद पवार यांना चर्चेत घ्यायचं आहे, मिलिंदजी पुण्याहून आपल्यासोबत जोडले आहेत। मिलिंदजी, महिलांच्या संदर्भातले तक्रारीचे प्रश्न जेव्हा सार्वजनिकरित्या चर्चेला येतात त्यावेळेला त्यांच्या चारित्र्याच्या विषयीची चर्चा करणं जास्त गरजेचं वाटतं लोकांना की त्यांनी काय स्वरूपाची तक्रार केली आहे आणि ती किती गंभीर आहे याची चर्चा जास्त व्हायला पाहिजे? ज्या वेळेला एखादी महिला पोलीस स्टेशनला अप्रोच होती आणि तक्रार देती, ज्याप्रमाणे शर्माबाईंनी जी काही कंप्लेंट दिली, आता ही कंप्लेंट दिल्यानंतर पोलिसांना तपास करणं भाग आहे, पण ज्या वेळेला तपास सुरुवात होतो इन्व्हेस्टिगेशनला त्यावेळेला एक जुजबी ज्याला आपण म्हणतो, संबंधित इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरला ती बाई कोण आहे, तिचं कॅरेक्टर काय, तिचं वय काय, हे सगळं बघायला पाहिजे, ती खोटी कंप्लेंट देते का, हिच्या खोट्या कंप्लेंटवरनं एखाद्याचं लाईफ तर बर्बाद होणार नाही ना, आयोग थोडाफार तरी विचार करेल ना, एखादी 16-17 वर्षाची मुलगी गेली आणि कंप्लेंट दिली तर तात्काळ पोलीस दखल घेतात, पोलिसांना गांभीर्य कळतं, पण जर 20-25-30 वर्षाची महिला असेल, विवाहित असेल, इतके वर्ष बरोबर राहिली आणि अचानक काहीतरी कंप्लेंट दिली, म्हणजे पोलिसांना सुद्धा शहानिशा केल्याशिवाय कसा तपास करता येईल, आणि जरी तपास केला तर संबंधित आयोगाला इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरला सबळ पुरावा जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत दोषारोप पत्र पाठवू शकत नाही। ठीक आहे, कोणीतरी काही तपासांकडे जाऊयात, वेळेची मर्यादा आहे आपल्याला। महेशजी, या चर्चेतला एक शेवटचा टप्पा संपवत असताना आपल्याला मी हा प्रश्न विचारतोय, माझा प्रश्न आपल्यासाठी असा आहे की आपण थोड्या वेळापूर्वी म्हणालात पुरुषांच्या रक्षणाचीही गरज आहे खोट्या आरोपांपासून, खोटे आरोप इतक्या सहज लावले जाऊ शकतात का? राज्यामध्ये होऊ घातलेल्या शक्ती कायद्यामध्ये एक तरतूद अशी आहे की जी आता समजा महिला बलात्कार असे ज्या गंभीर आरोप असतील तर त्या आरोपांची शहानिशा इन्व्हेस्टिगेटिव्ह ऑफिसरनी करावी अशी तरतूद या शक्ती कायद्यामध्ये केलेली आहे। कुठे कायद्याचा मिसयूज झाले सांगू शकत नाही, होणार नाही अशी आपण अपेक्षा धरू, पण जर 1% जरी तो मिसयूज झाला तर कोण ना कोण बिचारा बळीचा बकरा म्हणून फासावर चढेल, ते होऊ नये, त्याच्यामुळे स्वनिशा करणं अतिशय महत्वाचं आहे। ठीक आहे, धन्यवाद, आपण हे उत्तर वेळेत संपवलं त्यासाठी आणि त्याचबरोबर आपण सगळेजण या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले खूप खूप आभार, धन्यवाद। लक्षवेधीमध्ये तूर्तास वेळ झाली येथेच थांबण्याची, सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र।